ग्रह नक्षत्रांची सतत बदलणारी चाल मानवी जीवनावर विविध प्रकारे परिणाम करते कधी कधी आयुष्यात सर्व बाजूने शुभ परिणाम मिळतात तर कधी कधी जीवनात त्रास उद्भवतात ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार आपल्या जीवनात जे काही चढ उतार येतात त्यामागे ग्रह नक्षत्रांची हालचाल मुख्य जबाबदार मानली जाते जर राशी चक्रातील ग्रहांची हालचाल चांगली असेल तर त्यांचा शुभ परिणाम मिळतो परंतु त्यांची हालचाल चांगली नसल्याने अशुभ परिणाम मिळतो प्रत्येकाची राशी चिन्ह त्यांच्यासाठी खूप महत्वाचे असते तर चला जाणून घेऊया सविस्तर मध्ये त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनल ऍस्ट्रो मराठीला तर करा ला करा आणि या व्हिडिओला शेअर करा आणि जर स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद पाहिजे असेल तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर चला मग सुरू करूया यामध्ये सर्वप्रथम जी राशी येते ती आहे मेष राशी भौतिक दृष्टिकोन बदलू शकतो एखाद्या व्यक्तीला पहिल्यानंतर मनात संवेदना प्रेम आणि परोपकारची भावना निर्माण होऊ शकते ज्यानंतर त्या व्यक्तीस मदत करण्यासाठी तन मन आणि धन देऊन मदत कराल ती व्यक्ती कुटुंबातील आहे की बाहेरची याचा विचार तुम्ही करणार नाही दिवस फायदेशीर आहे तो कमावण्यासाठी खूप कष्ट करावे लागेल कुटुंबासमवेत काही आनंदाचे क्षण घालवा जर तरुण असाल आणि सध्या करिअरसाठी संघर्ष करत असाल तर तेच काम करा ज्याचा आत्मसन्मान मिळेल स्वाभिमान बाळगाल त्याच प्रकारे कार्य करण्याचा विचार करा अन्यथा होईल दिवस थोडा त्रासाचा असू शकतो म्हणून कामाचे क्षेत्र आणि कौटुंबिक जीवन सुज्ञतेने पुढे जाऊ द्या मित्रांनो दुसरी जी राशी आहे ती आहे ऋषभ राशी उत्पन्नानुसार खर्च करण्याचा विचार केला तर शहाणपणाचे ठरेल अन्यथा आर्थिक संकटाच्या सापळ्यात अडकू शकता यामुळे आर्थिक स्थिती आणखी बिघडू शकते एखादा अशा स्वार्थी नात्यात पडू शकता जे तुम्हाला फसू शकते म्हणून जमा पैशांची जास्तीत जास्त बचत करा आणि कुणावरही सहज विश्वास ठेवू नका चिरस्थायी यश अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील संध्याकाळी जुन्या मित्रांसह कुठेतरी फिरायला जाण्याचा कार्यक्रम आखू शकता एखाद्या मंगल कार्यालयात सहभागी सुद्धा व्हा मित्रांमध्ये तिसरी जी राशी आहे ती आहे कन्या राशी आजचा दिवस प्रगतीचा आहे जोडीदारासोबत कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करू शकता मुलाकडून आनंद मिळेल कामकाज सुधारण्याचा प्रयत्न करा जाणकार मित्राच्या सल्ल्याने तुमची बिघडलेली कामे पूर्ण होतील ज्यामुळे मनाला आनंद मिळेल कुणीतरी जवळचा माणूस तुमच्या कामातील अडथळे दूर करू शकतो वेळेची साथ लाभेल सर्व कामे वेळेत पूर्ण होतील ज्यामुळे मनाला आनंद होईल देव त्यांनाच मदत करतो जे स्वतःची मदत करतात स्वतःची आणि कुटुंबियाची कामे जबाबदारीने पूर्ण करावी जेणेकरून मन समाधानी राहील यामध्ये चौथी जी राशी आहे ती आहे वृश्चिक राशी दुपारपर्यंत व्यवसाय व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा अन्यथा अडचणीचा सामना करावा लागू शकतो कारण घरच्या कामातून वेळ मिळणार नाही घरात एखादे शुभ कार्य होऊ शकते व्यवसायावर लक्ष ठेवा कारण नुकसान होण्याची शक्यता आहे भाग्याच्या साथ मिळेल अडकलेली कामे सहजपणे पूर्ण होतील आणि कुठेतरी रखडलेले पैसे मिळू शकतात कौटुंबिक जीवनात प्रेम असेल विद्यार्थ्यांना प्रगतीचे नवे मार्ग मिळतील मित्रांनो यामध्ये पाचवी जी राशी आहे ती आहे कुंभ राशी कार्यक्षेत्रात शांतपणे काम करावे लागेल अन्यथा नुकसान सहन करावे लागेल परंतु मोहन बाळगणे देखील अधिक कार्यक्षमतेचे सूचक आहे परंतु अशा ठिकाणी जास्त काळ काम करणे कोणालाही शक्य नाही पर्याय म्हणून नवीन व्यवसायाचा शोध सुरू केला पाहिजे अन्यथा पैशाची कमतरता जाणवेल आणि आर्थिक स्थिती खुलावू शकेल कुठून तरी अडकलेले पैसे सुद्धा परत मिळू शकतात एखादे वेगळे सुख देखील मिळू शकते आपले मजेचे आणि बहारचे दिवस पुन्हा येणार आहेत म्हणून मन शांत ठेवा आणि कौटुंबिक जीवनात आनंददायक क्षणांचा लाभ घ्या तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप काही जाणून घेतला रोजच अशा प्रकारे राशीफळ जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर चला मग भेटूया नव्या व्हिडिओ सोबत धन्यवाद